नमस्कार कुबेरकर, मी सौ अंजली आशुतोष मराठे पुन्हा एकदा एक नवीन कथा घेऊन तुमच्या समोर हजर झाले आहे। आरंभ या पहिल्या कथासंग्रहामध्ये वेगवेगळ्या कथा घेण्यात आल्यात आणि कुबेरच्या समूहातील विविध लेखकांच्या कथा त्यात समाविष्ट केलेल्या आहेत, ज्याद्वारे कुबेर समूहातील उदयोन्मुख लेखकांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि वाचकांपर्यंत वेगवेगळे विचार पोहोचावेत। आता हे विचार तुमच्यापर्यंत ऑडिओ माध्यमातून किंवा व्हिडिओ माध्यमातून देण्याच्या मागे उद्देश फक्त एवढाच आहे की हल्ली जरा वाचायला वेळ कमी मिळतो, अशा वेळेला आपल्या या मोबाईलवर आपण कुठेही ही कथा ऐकू शकता आणि म्हणूनच या कथा व्हिडिओ स्वरूपात तुमच्यासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीता राऊत यांची एक कथा आणि कथेचं शीर्षक आहे स्टिंग ऑपरेशन। हा शब्द तसा आपल्याला नवीन नाही, पण हां, या शब्दाच्या मागील ज्या कथा आहेत त्या मात्र वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळतात, बघायला मिळतात, वाचायला मिळतात। आजची ही कथा कशी आहे ऐकूया तर। स्टिंग ऑपरेशन। शहरातील एका मध्यमवर्गीय भागात माधव कुटी नावाचे टुमदार घर रुपाली आणि वरुणच्या स्वप्नांनी साकारले होते। गेली 10 वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यावर स्वतःच्या घरात आल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर पौर्णिमेच्या चंद्रासारखा झळकत होता। आज त्यांच्या हक्काच्या घरात वास्तुप्रवेश होता। रुपाली आणि वरुणचा 10 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। संसारवेलीवर शना आणि रीना नावाची 2 गोंडस फुलं उमलली होती। एक छान व आदर्श असं चौकोनी कुटुंब होतं। हसत खेळत दिवस जात होते। आई वडील दोघेही मुलीवर खूप माया करत होते। नवीन घरी सगळे सेट झाल्यावर रुपालीला वंशाचा दिवा हवा म्हणून डोहाळे लागले। सर्वसामान्य स्त्रियांच्या ज्या भावना असतात त्याच रुपालीच्याही होत्या। वरुण तिच्या शब्दाबाहेर नव्हताच। मुली पण खूप खुश झाल्या। आपल्याला छोटासा भाऊ येईल, आपण त्याला राखी बांधू, दिवाळीला ओवाळू, या कल्पनेनंच दोन्ही मुली भारावून गेल्या। आता घरात तिसरे बाळ शनैच्या रूपने आले होते। घरात आता कसलीच उणीव नव्हती, सगळं आनंदात आणि मजेत चाललं होतं। पण वरवर जरी सगळं चांगलं दिसत असलं तरी आतमध्ये काहीतरी शिजत होतं हे कुणाच्याही लक्षात आलं नाही। रुपाली तर वरुण आणि मुले यांच्यात रमून गेली होती। दिवस भराभर निघून जात होते, बघता बघता मुलं मोठी झाली। शना तिच्या आवडीच्या क्षेत्रात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग करत होती। रीना पॉलिटेक्निकच्या 2ऱ्या वर्षाला आणि छोटा शयन इयत्ता 7वीच्या वर्गात शिकत होता। शेजारीच रुपालीची मैत्रीण शैला राहत होती। शैला काकू आणि शनाचे सूर छान जुळत होते। शना काहीही शेअर करायचे असले तरी बिनधास्त शैला काकूंशी शेअर करायची। मुळातच हुशार आणि पेशाने शिक्षिका असलेल्या शैला काकू शनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन तिचं निरसन करत असत। एकंदरीत शैला काकू आणि शना चांगल्याच मैत्रिणी बनल्या होत्या। रुपालीला सिनेमाची वगैरे अजिबात आवड नसल्यामुळे शना आणि रीना शैला काकू सोबत कधी सिनेमा तर कधी शॉपिंगला जात असत। हल्ली वरुणची तब्येत जरा ढासळत चालली होती। त्याचं दारू पिणं आणि अधूनमधून आजारी पडणं हे नेहमीचंच झालं होतं। मुलांचं शिक्षण आणि घरखर्च करताना वरुणची दमछाक होत असेल, त्यात वाढते वय, त्यामुळे तो जरा कमजोर झाला असावा असं रुपालीला वाटलं आणि तिनं थोडंसं दुर्लक्ष केलं। पण शना थोडी हुशार होती, तिचं वडिलांकडे पूर्ण लक्ष होतं। त्यांच्या वागण्यातील बदल आता तिच्या लक्षात आला होता। वडिलांच्या वागण्यातील बदल जाणवल्यामुळे शना जरा बेचैन झाली। या संदर्भात तिने शैला काकूंशी चर्चाही केली, पण शैलालाही वाटले की वाढते वय, थकलेले शरीर, कामाचा ताण यामुळे वरुण थोडा क्षीण आणि सतत आजारी राहत असावा। पण यावेळी शैलाच्या उत्तराने शनाचं निरसन झालं नाही, उलट ती अधिक बेचैन झाली। तिचं अभ्यासात सुद्धा लक्ष लागत नव्हतं। शनानी वरुणच्या हालचालीवर लक्ष देण्यास सुरुवात केलं। वरुणच्या कुठल्याही वस्तूला हात न लावणारी शना आता त्याची बॅग चेक करू लागली होती। बॅग चेक करताना तिला काही औषधांची बिलं दिसली आणि काही औषध पण। काय झाले आपल्या बाबांना, ते कसलं औषध घेतात आणि तेही लपून, आणि हे औषध तर फक्त सरकारी इस्पितळातच मिळतात, बरेच प्रश्न तिच्या डोक्यात आले।
शेवटी तिनं शैला काकूच्या मदतीनं ही औषधं कशाची आहेत आणि कुठल्या आजारावर चालतात याचा पत्ता लावला आणि दोघींच्याही पायाखालची जमीन सरकली। शनाचे बाबा HIV पॉझिटिव्ह होते, हे सगळं कसं झालं आणि आपल्याच बाबांना का बरं, ती खूप रडायला लागली। शैला काकूलाही कळत नव्हतं शनाची समजूत कशी काढावी ते। बराच विचार करून शैला काकूंनी तिला कपाटातील पुस्तकं दाखवून नीट समजावून सांगितलं की हा आजार फक्त अनैतिक संबंधातूनच नाही तर इतर कारणांनी सुद्धा होऊ शकतो। शनाने पण पुस्तकातील काही भाग वाचून काढला आणि शैला काकूचे म्हणणे तिला पटले। आपली आई इतकी छान आणि सुंदर असताना बाबा असं कधीच करणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती। पण आईला मात्र ही बाब कशी लक्षात आणून द्यावी या विचाराने तिच्या पोटात खड्डा पडला आणि ती निराश झाली। योग्य वेळ आल्यावर आईशी नक्की या विषयावर बोलू असं मनाशी तिनं ठरवलं। आता शना बाबांची काळजी जास्तीत जास्त घेऊ लागली। तिला आता बाबांविषयी आदर आणि दया दोन्ही वाटू लागलं। काळजी तर ती घेतच होती पण अतिशय जागरूक आणि बारीक लक्षही ती वरुणवर ठेवून होती। वरुणचे सतत फोनवर बोलणे, कुणी आलं की मध्येच फोन कट करणे, घरात असूनही एकटं एकटं राहणे या गोष्टींमुळे तिच्या मनात अनेक शंका कुशंका निर्माण होत होत्या। अभ्यासातून तर जवळजवळ तिचं लक्ष पूर्णपणे उडून गेलं होतं। कॉलेजमध्ये कल्चरल वीक असल्याने शनाने घरी राहून अभ्यास करायचं ठरवलं। वरुण 2 दिवस ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जाऊन आला होता। थकव्यामुळे वरुणला झोप लागली होती। दुपारी शना अभ्यास करत असताना तिला काहीतरी आठवलं आणि तिने वरुणचा मोबाईल घेतला आणि चाळायला सुरुवात केली। मोबाईल चाळत असताना तिला गॅलरीमध्ये वरुणचे अनेक बायकांसोबतचे फोटो दिसले आणि अनेक हॉटेल्सचे बिल देखील। फोटोतील बाया पण जरा विचित्रच दिसत होत्या, कमरेवर हात, खांद्यावर हात, मिठीत, तिचं सगळं अवसानच गळालं, डोकं गरगरायला लागलं। तिच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर ती वरुणचे विवाह बाह्य संबंध बघत होती। तिला मळमळायला लागले, ती फक्त बेशुद्ध व्हायचीच बाकी होती। लगेच स्वतःला सावरून तिने सगळे फोटो, हॉटेल्सची बिल आणि फोन नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केले आणि ती पळत पळत शैला काकूंकडे गेली। हे सगळं बघितल्यावर शैला काकू पण जरा अचंबितच झाली। शनाला काय आणि कसं समजवायचं या विचारानं शैला देखील अस्वस्थ झाली। वरुण इतक्या घाणेरड्या वृत्तीचा आणि वाईट, शी, बाप म्हणायच्या लायकीचा माणूस नाही, हा माझ्या आईचा विश्वासघात करतोय, याला अद्दल घडवायलाच हवी। शना जोरात ओरडली, जवळजवळ किंचाळलीच। आता बापाचं पितळ उघडं पाडायलाच हवं हा तिनं मनाशी निर्धार पक्का केला आणि वरुणच्या विरोधात शनानी आणि शैलानी मिळून एका स्टिंग ऑपरेशनची सुरुवात केली। 15 दिवसानंतर शना आणि शैलानं मामाच्या शेतात पिकनिक ठरवली आणि तिथे आजी, आजोबा, आत्या, मामा, मावशी, काका, काकू आणि सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींना जमायला सांगितलं। वरुण विरुद्ध एक एक पुरावे शना गोळा करू लागली। रोज अर्ध्या रात्री वरुणचा मोबाईल घेऊन त्याच्या मोबाईलमधील डाटा ती स्वतःच्या मोबाईलमध्ये घेत होती। विशिष्ट ऍप्सद्वारे त्याचे रेकॉर्डेड कॉल स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करत होती। इतकंच नव्हे तर त्याच्या मागावर जाऊन त्या बायकांच्या वस्तीचीही तिने माहिती घेतली। जसजशी माहिती पुढे येत होती तसतसे रोज नवीन धक्के तिला बसत होते। काही वेळा तर ती खूप हादरली पण डगमगली नाही, कारण शैला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती। तिचा निर्धार पक्का होता, तिला तिच्या आईला न्याय द्यायचा होता। इतके दिवस प्रेमाच्या आणि सुखी संसाराच्या नावावर वरुण आपल्या बायको आणि परिवाराची फसवणूक करीत होता। गेली 15 दिवस शनाच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता, डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसायला लागले होते। नीट जेवण पण नाही की आईशी जास्त बोलणंही नाही। आईने विचारलं तर अभ्यासाचा ताण आहे म्हणून गोष्ट टाळून दिली। जोपर्यंत ती वरुणचं खरं रूप रुपाली आणि इतर नातेवाईकांसमोर येणार नाही तिला चैन तरी कसं पडेल। पिकनिकचा दिवस जस जसा जवळ यायला लागला तस तसं शनाचं टेन्शन वाढत होतं, पण शैलाच्या मदतीनं ती खंबीर होती। शना पिकनिकच्या आदल्या रात्री रीनाला बाहेर घेऊन गेली। आपले बाबा किती वाईट आणि किळसवाणे आहेत याचे सगळे पुरावे तिला दाखवले। तीही सगळं ऐकून आणि बघून शॉक झाली। कसे बसे रडू आवरत ताईला हवी ती मदत करायला ती तयार झाली। शनाने तिला सगळा प्लान नीट समजावून सांगितला।
स्टिंग ऑपरेशनचा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे शैलाच्या गाडीमध्ये रुपाली, रीना, शना आणि शैला बसल्या आणि वरुण शनाच्या मामाच्या गाडीत. शनाचे मामासोबत या विषयावर सविस्तर बोलणे झाले होते. मामा पण वरुणचं हे रूप बघून अत्यंत चिडला होता. इकडे गाडीत बसल्यावर शना आणि शैलानी वरुणचे एक एक किस्से सांगायला सुरुवात केली. रुपालीला सर्व खोटं वाटलं, उलट तीच शनावर ओरडली. मग शनानी गोळा केलेले सगळे पुरावे एक एक करत तिला दाखवले. सगळे पुरावे बघून रुपाली सुन्न झाली. एड्सग्रस्त नवरा अनेक बायकांची संबंध, इतकेच नव्हे तर मोठा मोठ्या व्यापाऱ्यांना बायकांचा पुरवठा. बाप रे, हा माझा नवरा आहे, या नराधमासोबत मी संसार करत आहे. शी, किळस वाटली तिची तिलाच. इतका मोठा विश्वासघात, काय कमतरता असेल माझ्यात की हा इतका नीच वागतोय. आई वडिलांच्या विरोधात जाऊन याच्याशी प्रेमविवाह केला त्याची ही शिक्षा मिळाली का मला. रडून रडून तिचे डोळे सुजले. ती निश्चित गाडीत बसून राहिली, कुणाशी काहीही न बोलता. शना, रीना आणि शनैच्या भविष्याचा विचार मात्र तिच्या आता डोक्यात घोळत होता. इकडे शेतात जेवायला जायचे म्हणून वरुण खुश होता. मध्येच त्याने गाडी थांबवून एक वाईनची बाटली सुद्धा खरेदी केली. शेतात गेल्यावर काय घडणार आहे याची त्याला तिळमात्रही कल्पना नव्हती. शेतासमोर गाडी थांबली. सगळे नातलग आधीच जमा झाले होते, वरुणची वाट बघत बसले होते. वरुण आयटीत चालत आला आणि सगळ्यांना बघून म्हणाला, का बरं असे बसले आहात सगळे, झाला का स्वयंपाक? त्याचं हे वाक्य ऐकताच शना उठली आणि त्याच्या तोंडावर वेगवेगळ्या बायकांसोबत असलेले फोटो फेकून मारले. तशीच रुपाली उठली आणि वरुणच्या कानाखाली एक वाजवली. क्षणभर काय काळ झाले वरुणला कळलंच नाही. अचानक सर्पदंश भावा तसा तो सुन्न झाला आणि मटकन खाली बसला. सगळीकडून त्याच्यावर शब्दांचा भडीमार सुरू झाला. त्याच्याजवळ कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. सगळे पुरावे त्याच्या विरोधात होते. हॉटेल्सची बिल, फोटोज, फोन कॉल्स त्याच्या अय्याशीची साक्ष देत होते. त्याचे राहते घर देखील त्याने गहाण ठेवले होते. मोठ्या व्यापाऱ्यांना तो त्या वस्तीतील बायका सप्लाय करत होता. आज तो सगळ्यांच्या नजरेत उतरला होता. शना, रीना, रुपाली आणि जमलेले सगळे नातलग वरुणकडे तुच्छतेने बघत होते. रुपाली आणि त्या मुलाच्या निर्णयाला सर्वांनी संमती दिली होती. वरुणला अंगावर घातलेल्या कपड्यातच तेथून हाकलून लावले, कारण त्याचा एक गुन्हा, एक संधी किंवा माफी लायक तर नव्हतीच. चांगुलपणाचा आव आणून तो एक सैतानी आयुष्य जगत होता. नंतर तो कधीही परतला नाही. मेला की जिवंत आहे याची खबर सुद्धा कोणी घेतली नाही. रुपालीची आणि मुलांची जबाबदारी काही दिवस शनाच्या मामाने घेतली. आता शना शिक्षण संपवून चांगल्या जॉबला लागलेली आहे. आई आणि भावंडांची जबाबदारी ती पेलत आहे. वरुण सारख्या नीच आणि गलिच्छ माणसासोबत राहण्यापेक्षा आम्ही मरण पत्करू या निर्णयावर आजही सगळे ठाम आहेत. शनाने ही जी हिंमत दाखवली, खरं तर तिचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अंगात खूप ताकद हवी. स्वतःच्या जन्मदात्याच्या विरोधात जाऊन त्याची वाईट वृत्ती नातलग आणि समाजासमोर आणणं हे तितकं सोपं काम नव्हतं. कधीतरी रुपालीला वरुणची आठवण येते, पण आता तीही कठोर झाली होती. व्यापाऱ्यांना बाया पुरवणारा नराधम होता तो. आय्याशी आणि पैशाच्या हव्यासापोटी वरुणची नजर माझ्या मुलींवर गेली असती तर? हा विचारही रुपालीच्या अंगावर काटा आणत होता आणि डोळ्यातून झरझर पाणी आणत होता. अगदी वाचली ती वरुणच्या तावडीतून. हा विचार तिला कुठेतरी दिलासा देत होता. स्टिंग ऑपरेशन, संगीता राऊत यांची ही कथा. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नोंदवा आणि त्यासाठी कुबेरचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्यातील कथा ऐका, त्यातील व्हिडिओ ऐका, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ज्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचवायचे आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि त्यासाठी कुबेरच्या यूट्यूबच्या चॅनलला सतत भेट देत रहा. या कथा आणि या अशाच कथा अजून ऐकण्यासाठी या व्हिडिओच्या खाली ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही ऐकू शकता. पुन्हा एकदा हजर होईन एक नवीन कथा घेऊन तुमच्या समोर पुढची कथा सोबत. तोपर्यंत नमस्कार.